नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। गोंदिया शहरातील मार्केट परिसरात आग लागली आहे। मार्केट मधील आगीत लाखोंचं नुकसान झालं असल्याचं कळतंय। तर अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू करण्यात आलेले आहेत। गोंदिया जिल्ह्यात ही भीषण आग लागलेली आहे। भीषण आगीमुळे मोठं नुकसान झालंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे, आपल्यासोबत जोडले गेलेत। तुषार, नेमकी ही आग कशामुळे लागली आहे, काय अधिक माहिती? साधारण 4 वाजताची ही घटना आहे। गोंदिया शहराच्या मध्यभागी हे मार्केट आहे। या मार्केटमध्ये एक A to Z नावाने तिथे एक सेल लागलेला होता, त्या सेलमध्ये ही आग लागल्याची माहिती मिळालेली आहे। एकूणच जर का बघायचं झालं तर ही आग शॉक सर्टिंगमुळे लागली असावी असा एक प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाकडनं व्यक्त केला जात आहे। पण आग विझवायला अनेक अडचणी आहेत। याचं प्रमुख कारण मध्ये एक तर गोंदिया नगर परिषदची जी ही आहे अग्निशमन विभागाची गाडी, ती एकच गाडी सध्या उपलब्ध आहे। कारण की आजूबाजूच्या त्या नगर परिषदच्या गाड्या आहे तिथे ड्रायव्हर उपलब्ध नसल्याची माहिती मिळालेली आहे। कारण की आज धुळीवंदन आहे, त्यामुळे जे काही अग्निशमन विभागाचे कर्मचारी आहेत त्यांनी काही सुट्ट्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे अनेक अडचणींचा सामना तिथे आग विझवण्यासाठी करावा लागत आहे। पण सध्याच्या परिस्थितीमध्ये अजूनही आग पूर्णपणे नियंत्रणामध्ये आलेली नाही आणि त्या मार्केटच्या जिथे ही आग लागली A to Z जे सेल लागलेला होता त्या सेलच्या बाजूला एक हॉटेल्स आहे आणि काही नागरी वस्ती आहे, तर त्यामध्ये देखील आग लागलेली आहे। तर तिथे देखील आणखी आगीचं जे विस्तार आहे तो वाढताना दिसत आहे। आटोकाट प्रयत्न सुरू आहे पण अजूनही आग पूर्णपणे नियंत्रणामध्ये आलेली नाही। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की थोडं गरम वातावरण आहे, कारण की 4 वाजताची वेळ होती, तापमान देखील जास्त होतं आणि थोडा हवेचा वेग होता, त्यामुळे आणखी आग झपाट्याने वाढत आहे। यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र लाखोचं नुकसान झालेलं आहे। निश्चितच तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आता एक राजकीय बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूर उत्तरेची विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्यास शिवसेना राजी झाल्याची माहिती सूत्रांनी News 18 लोकमतला दिली आहे। शिवसेनेची समजूत काढण्यास काँग्रेसला यश आल्याचं सांगण्यात येत आहे। काँग्रेस कोल्हापूर उत्तरेची जागा लढणार असल्यानं आता काँग्रेस आणि भाजप असा थेट सामना होणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे काँग्रेस आणि भाजप कोल्हापूर विधानसभेची जागा जिंकण्यासाठी राजकीय व्यूहरचना करण्यास सज्ज झाले, त्यामुळे पोटनिवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हेच आता पाहावं लागणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, कोल्हापूर उत्तरेची विधानसभेची जागा आता शिवसेना सोडण्यास तयार झाली आहे असं कळतंय, काय अपडेट? कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवरती आता पोटनिवडणूक होते। खरं तर हा मतदारसंघ आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला होता, त्यामुळे शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी या मतदारसंघावरती आपला हक्क दाखवत यातून लढण्याची आहे ती तयारी केली होती आणि त्यामुळे काँग्रेस समोर अडचणीत वाढ झाली होती। कारण महाविकास आघाडी म्हणून हे सगळे पक्ष एकत्र असताना शिवसेनेची समजूत कशी काढायची हा काँग्रेससमोरचा पेच होता। मात्र पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची या संदर्भात भेट घेतली, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या कोट्यातून काँग्रेसला जे सिटिंग आमदार काँग्रेसचे चंद्रकांत जाधव हे या ठिकाणी निधन झालं त्यांचं, त्यांच्या वाट्याची ही जागा होती, त्यामुळे ही काँग्रेसला सोडण्यासाठी शिवसेना राजे झाल्याचं सूत्रांच्याकडून जी आपल्याला माहिती मिळते आणि त्यामुळे शिवसेनेचे राजेश सागर कुठेतरी बॅकफूटवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जी लढत या मतदारसंघामध्ये होणार आहे ती थेट भाजप विरोधक काँग्रेस अशीच होणार आहे आणि आता त्यामुळे या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारते हेच पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र शिवसेनेला याचा मोठा फटका बसण्याची राजकीय ह्या इथे चिंता व्यक्त केली जाते, कारण शिवसेनेचा प्रामुख्याने हा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ होता। कारण आगामी महानगरपालिका निवडणूक सुद्धा आहे आणि या निवडणुकी पूर्वीची होणारी ही निवडणूक आहे ते लिटमस टेस्ट म्हणून महानगरपालिकेची पाहिली जाते आणि त्यामुळे शिवसेनेला कुठेतरी याचा फटका बसेल आणि ती बॅकफूट गेल्याचं चित्र सुद्धा या निमित्तानं पाहायला मिळते। निश्चितच ज्ञानेश्वर, आता काँग्रेस आणि भाजपची थेट लढत होण्याची शक्यता आहे आणि कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। मवियाचे 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि ते 25 आमदार हळूहळू भाजपमध्ये येणार आहेत असा गौप्यस्फोट मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलाय। महाविकास आघाडीवर दानवेंनी एक प्रकारे निशाणा साधलेला आहे। महाविकास आघाडी सरकारवर दानवेंनीही तोफ डागली आहे की मवियाचे 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि हे 25 आमदार हळूहळू भाजपमध्ये येणार आहेत। आमदार बहिष्कार टाकणार होते अधिवेशनावर, सावरले थोडीफार मदत करून त्यांना,
सावरल्या जाणाऱ्या निवडणुका येऊ द्या, एक एक भाजपच्या वाघरीत येऊन पडतील बघा. संजय राऊतांनी आज धुलिवंदनाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्यात. भाजपचे लोक दररोज तारखा देऊन रंग उधळत आहेत, पण ते रंग बनावट आहेत असा टोला त्यांनी दिलाय. तर पुन्हा महाराष्ट्रात भाजप सरकार येणार नाही, पण त्यांना प्रयत्न करायला काही हरकत नाही असं देखील ते म्हटलेत. कारण रोज ज्या तारखा देत आहेत आमचे मित्र बीजेपीतले, रोज रंग उधळत आहेत, नकली रंग आहेत. अशा नकली रंगांवरती बंदी आहे केंद्र सरकारची सुद्धा. त्याच्यामुळे काल नाना पवार साहेबांनी उत्तर दिलेलं आहे, काही झालं तरी पुन्हा महाराष्ट्रामध्ये येणार नाही बीजेपी. ठीक आहे, प्रयत्न करायला हरकत नाही, राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये प्रयत्न करत राहिलं पाहिजे. यंदा वर्षाला वाटत असेल की केंद्रीय तपास यंत्रणा खोटे आरोप चिखलफेक हे करून महाविकास आघाडीचे आमदार खासदार नेते यांचं मनोबल जर ते खाली आणण्याचा प्रयत्न करणार असेल तर चुकीचं आहे, असं होणार नाही. आपण पाहतोय आम्ही सगळे किती मजबूतीने उभे आहोत. आणि काल माननीय शरद पवारजी यांनी जे सांगितलेलं आहे, जो विश्वास दिलेला आहे की घाबरू नका, मी पुन्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला येऊ देणार नाही, हे त्यांचं विधान आणि त्यांची भूमिका ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही तर ते महाविकास आघाडीच्या वतीनं सुद्धा त्यांनी ती भूमिका मांडली. कोल्हा आला रे आला म्हणत माझी चेष्टा कराल आणि गाफील राहाल तर कधी कोल्हा आला समजणारही नाही अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना फटकारले. तर शरद पवार यांच्यावर बोलताना त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, मात्र कधीही निवडणूक झाली तर भाजप 160 ते 170 जागांवर विजय मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. संजय राऊत म्हणतात की माझे मित्र आहेत, ते अनेक वेळा तारखा देत आहेत वारंवार, आज धुळवड आहे आणि भाजपचा रंग हा नकले. मी वारंवार असं म्हटलं की काशीस जावे नित्यवादा, आणि तेवढं स्वातंत्र्य मला आहे ना की या दिवशी सरकार येणार आहे, त्या दिवशी सरकार येणार आहे. आणि त्यामुळे कोल्हा आला रे आला नावाची गोष्ट आम्ही लहानपणी शिकलो की ज्याच्यामध्ये रोज म्हटलं जायचं की बा आज कोल्हा येणार आहे, जागे राहा जागे राहा. आणि कधी म्हणाले एक काहीतरी थापा मारतो म्हणून सगळे झोपले, कोल्हा आला आणि घेऊन गेला कोंबड्या बिबड्या. तसं माझी चेष्टा करताना गाफील राहाल तर कधी कोल्हा येईल पत्ता लागणार नाही. शरद पवारसुद्धा हाच किता गिरवताना पाहायला मिळतात, भाजपला पुन्हा सत्तेवर येऊ देणार नाही असं म्हणतात. लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे, कोणी काही म्हणू शकतो. शेवटी रिझल्ट असतात ते निवडणुकीत असतात, निवडणुकांच्या वेळेला पाहू. पण इतक्या आत्मविश्वासाने तुम्ही बोलताय, नेमकं याचं कारण? त्याचं कारण प्रचंड मेहनत, ज्या मेहनतीबद्दल पवारसाहेबांनी ॲप्रिसिएट केलं, त्यांच्या तरुण आमदारांना सांगितलं की अरे काहीतरी शिका बीजेपीवर असं. देवेंद्रजींची मेहनत, सुधीर भाऊंची मेहनत, आशिष शेलाची मेहनत, पंकजाताईंची मेहनत, माझी मेहनत, अरे अशा लाखो कुठलंही आंदोलन आम्ही पुकारलं की 8.5-9 लाखाच्या आसपास लोक दिवसभरात वेगवेगळ्या गावामध्ये रस्त्यावर आलेले असतात. आम्ही जर महाराष्ट्राचा मोर्चा काढायचा म्हटलं तर 1 कोटीच्या खाली मोर्चा काढणार नाही. ह्या ताकदीवर आम्हाला आत्मविश्वास आहे की जेव्हा केव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर 160-170 जागा जिंकेल. राजू शेट्टी ह्या महाविकास आघाडीचा घटक होते, ते आता या सरकारवरती नाराज असल्याचं प्रामुख्याने पाहायला मिळते. बीजेपीच्या वाटेला जर ते आले तर त्यांचं स्वागत असणार आहे, किंवा आता जी त्यांची ही टीका आहे किंवा नाराजी आहे त्या नाराजीकडे कसं बघताय? भारतीय जनता पार्टीने जी 6 पक्षांना बरोबर घेऊन आघाडी केली आहे, त्या आघाडीतून काही राजू शेट्टीने कोणी जा म्हटलं नाही, त्यांचं काही म्हणणं होतं, त्यांची काही असहमती होती, तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की आगीतून निघाल्यानं फुफाट्यात पडलो. त्यामुळे बहुधा ते विचार करतात, निर्णय त्यांचा व्हायचा आहे की जर महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि भारतीय जनता पक्ष येण्याची तयारी दर्शवली तर भारतीय जनता पक्ष त्यांचं स्वागत करणार. तर हे होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील. ज्ञानेश्वर साळके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. काळजी करू नका, मी भाजपला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही असं विधान शरद पवार यांनी केलं होतं, त्याला आता गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. शरद पवारांनी भाजपची चिंता करू नये, त्यांनी त्यांचे आमदार फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी असं प्रत्युत्तर गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांना दिलंय.
लोकप्रतिनिधींचा आमच्या नेतृत्वावरती ठाम विश्वास आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीची काळजी करायचं कारण राष्ट्रवादीवाल्यांना नाही, त्यांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी, त्यांचे आमदार कसे परत शाबूत तेवढेच राहतील त्यामध्ये काही गळती होऊ नये याची काळजी त्यांनी घ्यावी. आत्तापर्यंत तुमचा पक्ष स्थापन झाल्यापासून तुमचा मुख्यमंत्री का बसवता आला नाही, काय अडचण आहे तुम्हाला? तुम्ही जर सगळ्या देशाचं नेतृत्व करायची भूमिका घेताय, सगळ्या देशातल्या राज्यातल्या सगळ्या राजकीय घडामोडीवरती तुम्ही भाष्य करताय, तिथं तुमचं मत व्यक्त करताय, मग या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तुमचा राष्ट्रवादीचा नेता मुख्यमंत्री म्हणून का बसवता आला नाही याचं उत्तर तुम्ही राज्यातल्या लोकांना द्या. वळूयात पुढच्या बातमीकडे. संभाजी भिडे यांना शिपाल सबनीस यांनी ठणकावले, जाती धर्मात तेढ निर्माण करणं बंद करा, तेढ निर्माण करणाऱ्यांनी देश सोडावा असं त्यांनी ठणकावलेलं आहे. संभाजी भिडेंनी वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर भिडेंना शिपाल सबनीस यांनी ठणकावलंय. मुस्लिम हिंदूंचे सर्वात मोठे शत्रू असून हिंदुस्थानात गावागावांमध्ये औरंगजेबाचं वास्तव्य असल्याचं विधान भिडे गुरुजी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाला ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी खडे बोल सुनावलेत. संभाजी महाराज आज नाही आहे, औरंगजेब नाही आहे, पण औरंगजेब आज एक पाकिस्तानच्या रूपाने, बांगलादेशच्या रूपाने, गाव बसलेल्या मुसलमानच्या रूपाने आज शिल्लक आहे. तो इस्लाम हा खरा आपल्या देशाचा शत्रू आहे आणि तो अनेक रूपात गावोगावी हिंदुस्थानमध्ये सुद्धा नांदतोय, हिंदुस्थानच्या बाहेरही नांदतोय. त्या इस्लामला त्याच पोटतिडकीने उत्तर देण्याची ताकद हिंदू समाजात संभाजी महाराजांच्या स्मरणातून त्यांना श्रद्धांजली होऊन आपण मिळवली पाहिजे आणि ती मिळते. सर्व धर्मामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत, त्या चांगल्या गोष्टी पचवण्याची क्षमता समोरच्या माणसामध्ये पाहिजे आणि संबंध बहुधार्मिक जग हे संबंध दंगली करून एकमेकाच्या उरावर बसून गळे कापून या जगाचं, देशाचं, भारताचं, महाराष्ट्राचं भलं होणार नाही आणि म्हणून कुठल्याही धर्माकडे विकृत नजरेनं पाहणं हे क्रूरपणा आहे, हा क्रौर्य आहे आणि ही संस्कृती, अशा प्रकारचं क्रौर्य भारतीय संस्कृती आणि वैदिक संस्कृती शिकवत नाही. वैदिक संस्कृतीमध्ये सहिष्णुता आहे आणि ही सहिष्णुता ज्यांना पचत नसेल त्यांनी खरं म्हणजे भारतात राहूचं नाही. मुंबई पुण्याच्या धर्तीवर आता नाशिक देखील कोरोना निर्बंध मुक्त होणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आढावा बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. येत्या 2 दिवसात नाशिक शहरासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आहे. तर नाशिकमध्ये रंगपंचमी आणि रहाडीला परवानगी देण्यात आली आहे आणि ग्रामीण भागात मात्र कोरोनाचे निर्बंध कायम असणार आहेत. नाट्यगृह 100% सिनेमागृह सुरू आहेत किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत पूर्णपणे सुरू झालेल्या आहेत, तर त्या संदर्भामध्ये जे आहे मीटिंग चालू असताना जे प्रधान सचिव आहे, मला वाटतं ना असीम गुप्ता प्रधान सचिव, त्यांच्याशी आम्ही बोललो आणि त्यांनी सांगितलेलं आहे की नाशिक शहराने जे आहे आम्ही सांगितलेले जे नॉर्म्स आहेत की फर्स्ट डोस 90% प्लस आणि दुसरा डोस 70% प्लस, हे दोन्ही ह्या क्रायटेरिया पूर्ण केल्यामुळे त्यांना आपण या 100% निर्बंध हटवायला हरकत नाही. आता बातमी आहे धुळ्यातून. धुळे जिल्ह्यात होळी साजरी करत असताना होळी उत्सवाला गालबोट लागले. जिल्ह्यातील साक्री शहरामध्ये डीजे वाजवण्यावरून 2 गटांमध्ये वाद झाला. वादानंतर दोन्ही गटात हाणामारी झाली आहे आणि या वादात 3 जण जखमी झालेत. त्यातील एकाची प्रकृती सध्या गंभीर आहे. गंभीर प्रकृती असलेल्या व्यक्तीला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर अन्य दोघांवर साक्री इथेच उपचार सुरू आहेत. वरिष्ठ अधिकारी साक्रीमध्ये तळ ठोकून आहेत आणि सध्या शहरात तणावपूर्ण वातावरण आहे. आपण पाहतोय आज होळीचा उत्सव राज्यभरात साजरा करण्यात आला, मात्र तिकडे धुळ्यात याला गालबोट लागले. धुळ्यात 2 गटात तुफान हाणामारी झाली आणि हाणामारीत 3 जण जखमी झाले असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. यामध्ये एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील मिळते. डीजे लावण्यावरून या 2 गटांमध्ये हा वाद झाला. दरम्यान राज्यातील राजकारण्यांनी देखील आपल्या विरोधकांना धुळवडीच्या शुभेच्छा आपल्या शब्दात दिल्यात. पाहुयात राजकारण्यांचा शिमगा.
राजकारणातला शिमगा आपण दररोज टी व्हीवर वगैरे पाहतो आहोत, त्यामुळे होळीमध्ये शिमगा करण्याची आता आवश्यकता राहिलेली नाही आहे। शिमगा हा दैनंदिन आपल्याला दिसतोच आहे आणि रंग उधळणेही आता आपल्याला त्याच्यापेक्षा रंग जे आता उधळले जात राजकारणामध्ये एकमेकांचे रंग, कुणाला काळं करणं, कुणाला रंगीत करणं, कुणाला निळं करणं, कुणाला काय करणं, कुणाच्या तोंडाला काळा फासणं, कुणाच्या तोंडाला तेल फासणं, जे काही चालू आहे त्याच्यामुळे होळीपेक्षाही जास्त आनंद मनोरंजनाचा तुम्हाला आता हेच असेल तरी मला असं वाटतं की या होळीच्या निमित्तानं सर्व विसरून जाऊन या ठिकाणी होळी सर्वांनी एकत्रित चांगली साजरी करावी, शांततेनं साजरी करावी आणि कोरोनाचे जे पथ्य आहेत त्यामध्ये पाळावे। होळी हे रंगाचा आनंद लुटण्याचा सण आहे आणि रंगाचा बेरंग होणार नाही। महाराष्ट्राच्या मनातील आणि महाराष्ट्राच्या सामाजिक वातावरणात एवढी काळजी घेऊन होळी खेळूया एवढ्याच शुभेच्छा। महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊतजी यांना मी होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो, पण शुभेच्छा देताना त्यांना विनंती आहे की महाविकास आघाडी सरकार असेपर्यंत शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापू नका आणि शेतकऱ्याकडनं वीज बिलाचे पैसे घेऊ नका। या अटीवरच त्यांना मी शुभेच्छा देतो, त्यांनी माझ्या शुभेच्छा स्वीकाराव्यात अशी विनंती करतो। होळी आणि रंगपंचमीच्या निमित्तानं अकलूज येथील ग्रामदैवत अकलाई देवीच्या मंदिरात खास आरास करण्यात आली होती। मंदिरात खास द्राक्षांची आरास करण्यात आली होती। ही आरास केल्यामुळे देवीचा गाभारा, प्रवेशद्वार आणि सभा मंडपात द्राक्ष घडामुळे देवीचं मंदिर हिरवाईनं नटून गेलं होतं। यासाठी तब्बल 2 टन द्राक्षांचा वापर करण्यात आला। यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।